ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली निरंजनची आहे. निरंजन गेली 12 वर्ष झाली तुला निवडणूक, 12 वर्ष काम करतोय, चांगलं त्याने काम केलंय सभागृहात, खूप त्याने आवाज उठवलाय हे आपल्या पदवीधरांच्या प्रश्नावर नाही, इतरही अनेक प्रश्न त्यांनी, मगाशी मी त्याचं वाटत वाचत होतो, अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. त्यामुळे मगाशी रवी चव्हाण यांना मानलं पाहिजे, एवढ्या डिटेलमध्ये सांगत होता तुम्ही, म्हणजे लांबून दिसायचं जवळून दिसायचं चष्मा गोळ्या डायबेटीस खरं म्हणजे आवश्यक आहे ते तुम्हाला मी सांगतो, असू नका. संजय मोरेची 3000 मतं बाद झाली होती मागच्या वेळेस, पदवीधर निरंजनची पण बाद झाली होती, काय रे बरोबर ना, 4500 म्हणजे पदवीधर मतदार असून देखील इथं चूक करतो, त्यामुळे आपल्याला थोडं डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे. आपला पेन घेऊन जायचं नाही त्यांनी सांगितलं, त्यामुळे मी काय परत सांगत नाही त्यांनी एवढं डिटेल. तू एक पत्रक विसरले असतील लोक, एवढं सांगितलंय की ते विसरले असतील, तू ते एकदम पत्रक काढे आणि त्या प्रत्येकाला दे. नाही खरंच आहे, ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी आपलं एकमत महत्वाचं आहे ना. आज आता समोर कोण आहे, मागच्या संजय मोरे नजीब मुल्ला आता एकत्र आहेत, समोरचा उमेदवार कोण आहे निरंजन, कोण किर, पण किर किरला कधी नावही ऐकलं नाही आम्ही, किर कधी उभा होता, अरे पण ते नावच ओळखत नाही, त्यामुळे तुझा विजय पक्का आहे. त्यामुळे लोक ते किरकिर कशाला बघतील, डायरेक्ट आपला निरंजन डावखरे, कारण डावखरे नाव आलं की वसंत डावखरे साहेबांचं नाव येत, अगदी मैत्रीला जागणारा माणूस. आणि त्यांची आणि आपली दिघे साहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे, देवेंद्रजी असतील, मिया सेन, म्हणजे एक वेगळे संबंध जपण्याचं काम त्यांनी केलं सगळ्याच लोकांशी, पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी काम केलं, अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम त्यांनी केलं, संबंध जपले. आणि त्यामुळे निरंजन पण तसंच आहे.